नमस्कार श्री स्वामी समर्थ घरातील वाईट शक्ती नष्ट होण्यासाठी आज आपण एक उपाय बघणार आहोत दर्श अमावश्याला आपल्याला कोळा कसा बांधायचा खराब झाला तर काय करायचं हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत अनेक लोक घरापुढे किंवा दुकानापुढे कोहळा बांधतात कोळा हे एक फळ आहे प्राचीन काळी या फळाचा वापर यज्ञामध्ये आहुती देण्यासाठी केला जायचा अशी मान्यता आहे की हा कोहळा सर्व प्रकारची निगेटिव्ह एनर्जी शोषून घेतो आपल्या घराला घरातील लोकांना कोणाची दृष्ट लागली असेल नजर लागली असेल एखादी बाधा उत्पन्न झाली असेल तर या सर्व प्रकारच्या नकारात्मक शक्तींना स्वतःमध्ये शोषून घेण्याची क्षमता या कोहळ्यामध्ये आहे हा कोहळा घरापुढेही बांधतात दुकानापुढे ऑफिसपुढे पुढे सुद्धा बांधतात मात्र हा कोवळा बांधण्याची एक विशिष्ट रीत आहे विधी आहे जर त्या विधीचे पालन केले गेले नाही तर मात्र या कोवळ्याचा कोणताही लाभ प्राप्त होत नाही अनेक जणांना असा प्रश्न पडतो की आम्ही कोवळा बांधला होता आणि काही दिवसात सडून गेला कोवळ्यातून पाणी खाली पडू लागले तर हा अपशकून तर नाही ना तर त्याबद्दलची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत कोवळा खरेदी करताना लक्षात ठेवायची पहिली गोष्ट ती म्हणजे कोवळा देट असणारा असावा कोवळा आणल्यानंतर तो आपण स्वच्छ धुवायचा आहे आणि आपल्या देवघरासमोर पाटावरती एखादे वस्त्र अंथरून त्यावरती हा कोवळा ठेवावा आणि त्याच्या एका बाजूला ओम आणि दुसऱ्या बाजूने स्वस्तिक आपण काढायचे आहे ओम काढण्यासाठी अष्टगंध वापरा आणि स्वस्तिक काढण्यासाठी कुंकुवाचा वापर करा त्यानंतर देठापासूनच ते अगदी खाली बुडापर्यंत काजळाच्या मदतीने काळी रेख सुद्धा आपण ओढायची आहे नंतर कोहळ्याची आपण हळद कुंकू वाहून थोडेसे अक्षदा वाहून अगरबत्ती लावून त्याची पूजा करायची आहे अगरबत्ती धूप धीप आपल्याला दाखवायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला देवघरातील सर्व देवी देवतांना आपल्या कुलदेवतेला प्रार्थना करायची आहे आपल्या श्री स्वामी समर्थांना प्रार्थना करायची आहे की या कोवळ्याच्या मदतीने आमच्या घराचे वाईट शक्तीपासून नजर आणि दृष्ट लागण्यापासून रक्षण व्हावे आणि यानंतर हा कोहळा आपण घराबाहेर टांगायचा आहे कोवळा टांगल्यानंतर कधी कधी एका आठवड्यामध्ये तो खराब होतो अशा घाबरून जाऊ नका तुमच्या वास्तूमध्ये जी काही अशुभ ऊर्जा आहे जो नजरदोष असेल जी बाधा असेल ती सर्व समावून घेण्याची या कोहळ्याची क्षमता संपलेली आहे आणि म्हणून आता कोहळा सडतो आणि त्यातून पाणी गळू लागले तेव्हा घाबरून जाऊ नका हा कोहळा पाण्यामध्ये किंवा कचऱ्यामध्ये तो टाकून द्या आणि पुन्हा नवीन कोहळा आपण आणायचा आहे आणि तो लावायचा आहे आता लक्षात ठेवा अशा खराब झालेल्या कोहळ्याला आपण आपल्या घरामध्ये आणण्याची चूक करू नका कारण यामध्ये मोठ्या प्रमाणात मोठ्या प्रमाणावर नकारात्मक गोष्टी साठलेल्या असतात तर कोहळा अशा प्रकारे सुरुवातीला खूप लवकर खराब झाला तर समजून घ्या की त्याचा योग्य तो वापर चालू आहे त्याने त्याचे काम अगदी परफेक्टली केलेले आहे ही अशी गोष्ट आपण घराबाहेर दूर कुठेतरी फेकायची आहे आता जो नवीन कोहळा तुम्ही आणून लावला तो तुम्हाला जास्त दिवस टिकलेला दिसून येईल किंवा जर खूप जास्त तुमच्या घरामध्ये निगेटिव्ह एनर्जी असेल तर तो सुद्धा खराब होईल तेव्हा नव्याने पुन्हा एकदा तो आणण्याची आपण तस्ती घ्यायला हवी एकदा का तुमच्या घरातील वातावरण निवळले सकारात्मक ऊर्जा वाढीस लागली की कोहळा वर्षभर वर टिकून राहतो अगदी त्यापेक्षा जास्त काळसुद्धा कोहळा टिकून राहतो कोहळा हा शक्यतो शनिवारच्या दिवशी लावण्याची आपल्याकडे पद्धत आहे शनिवारी कोहळा लावायचा आहे त्याची पूजा करायची आहे आणि तीसुद्धा सूर्यास्त झाल्यानंतर हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा जर कोहळा खराब झाला तर नवीन कोहळा जो लावायचा आहे तो सुद्धा शनिवारच्या दिवशी लावायचा आहे कोहळा लावताना एक छोटीशी गोष्ट लक्षात ठेवा तो नेहमी घराच्या किंवा व्यवसायाच्या बाहेर लावायचा आहे येणाऱ्या जाणाऱ्या लोकांची नजर त्या कोवळ्यावर पडायला हवी कोवळा हा तुम्ही दर सुद्धा लावू शकतात आमावश्याला कोवळा लावायला जमला नाही तर तुम्ही तो कोवळा शनिवारी लावू शकतात अशा प्रकारे तो लावायचा आहे आणि बाहेरून आपल्या घरात येणारी व्यक्ती त्या कोहळ्याच्या खालून आली पाहिजे अशा ठिकाणी त्याची जागा आपण निश्चित करायची आहे कारण बाहेरून जी व्यक्ती घरात येत असते जर तिच्या मनामध्ये काही काळबेर असेल काही अविद्या जर असेल तर ती व्यक्ती आपल्यावर करणार असेल काही बाधा करणार असेल तर तिची नजर जर आपल्याला लागणार असेल तर त्या सर्वांना घरामध्ये प्रवेश करण्यापूर्वी शोषून घेण्याचे काम हा कोवळा करत असतो तुम्हाला माहीत आहे काकी कोहळा कधी लावावा जर तुमच्या घरातील लोकांची सातत्याने चिडचिड होते तुमच्या घरामधील लोक जो व्यवसाय करतात त्या व्यवसायामध्ये अडचणी येतात प्रगती होत नाही तर ही सर्व बाहेरची बाधा किंवा नजरदोष असू शकतो अशावेळी आपण हा कोहळ्याचा उपाय करू शकतात श्रीस्वामी समर्थ धन्यवाद